नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। सो आजचा ब्लॉग एकदम स्पेशल होणार आहे आणि एकदम भन्नाट होणार आहे, बिकॉज ऑफ आपण रेसिपी करणार आहोत आणि रेसिपी आणि नवीन नवीन पदार्थ कोणाला खायला आवडत नाही आणि बनवायला देखील खूप लोकांना आवडतं, त्यांना जास्त बनवायला आवडतात आणि खायला खायला आवडतात। सो आजचा जो रेसिपीचा ब्लॉग आहे ना तो एकदम युनिक आहे। तर मित्रांनो, आपण आहे ना ग्रीन पालक पनीर पुलाव बनवणार आहोत। आता तो ग्रीन का होणार आहे, त्यात काय काय असणार आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे आणि रेसिपी बघा। मला वाटतं एकदम 5 ते 10 मिनिटात आपण टिफिन साठी वगैरे, लहान मुलांच्या टिफिन साठी किंवा आपण ऑफिसला जात असतो तर इझिली एकदम 10 ते 15 मिनिटं आपण रेडी करू शकतो आणि एकदम इझी आहे, इन्स्टंट आहे आणि स्वादिष्ट सुद्धा। चला तर मग आपण ग्रीन पनीर पालक पुलावची तयारी करतोय। असं इकडे आता आहे ना ग्रीन म्हटल्यावर आपल्याला पालक लागणार, हिरवी मिरची आपण ह्याच्यामध्ये ऍड करायची आणि याची छान प्युरी करून घ्यायची। त्याच्यानंतर कांदा असा उभा चिरून घेतलाय मी, या प्रकारे दोन घेतलेत कांदे आणि टोमॅटो घेतला अर्धा आणि इकडे ना अद्रक लसूणची पेस्ट करायची, पण ते भाऊला ठेचायला आवडतं ना तर त्याच्यासाठी मी हे नेहमी काढतेच काढते। त्याच्यानंतर इकडे ना आपण हिरवे मटार घेतलेले आहे स्वच्छ धुवून आणि गाजरचे काप घेतले आणि बाकी आपले हळद मसाला मीठ तेल पाणी आणि बस या गोष्टी, पुलाव मसाला आपण ऍड करू शकतो, सोबतच पनीर पण आहे आपल्याकडे सोबत। ते मी फ्रीज मध्ये ठेवले कारण बाहेर काढलं की मग ते थोडं नरम होतं, त्याला पाणी सुटतं त्यासाठी। असं सगळं साहित्य आता तुम्हाला ताईने दाखवलं, जरी तुम्हाला कळलं नसेल तरी रेसिपी बनवताना प्रॉपर तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणारच आहोत। आणि पालक मध्ये ना एक मिरची घेतली हे आपण याची प्युरी करून घेऊया। मिक्सरला लावून थोडस पाणी याच्यामध्ये ऍड करायचंय। बस इकडे पालक प्युरी छान तयार आहे। अरे ना आपला भात शिजून झालाय म्हणजे आपण ना बासमती तांदूळ घेतले होते, पुलावचे तांदूळ बासमती तांदूळ असे मिळतात बाजारामध्ये, ते आपण घ्यायचे आणि मी ना 2 लहान वाटी तांदूळ इकडे घेतलेत, आपल्या घरी जेवढी माणसं आहेत त्याप्रमाणे आपण घेऊ शकतो। आणि मी भात शिजवून त्याच्यामध्ये तेल ऍड केलं होतं आणि मीठ ऍड केलं होतं। आता भात आहे ना छान पंख्याखाली मोकळा करण्यासाठी ठेवलाय, आता थोडासा आपल्याला असं चिकट वाटतोय पण पंख्याखाली एक साधारणतः 10 ते 15 मिनिटे ठेवलं ना छान मोकळा होईल, तर त्याचसाठी मी इकडे ठेवलाय। चला तर आपण आता रेसिपीकडे वळूया। आता आपल्याला काय काय करायचं आहे तुम्हाला एक एक करून सांगतो। छान असं टोप घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ना तेल ऍड करूया। 1, 2, 3, 4, 5 आता मी 5 चमचे का कारण एकदम छोटासा चमचा आहे ना म्हणून। आता आपण तेलामध्ये आहे ना वेलची, लवंग, काळी मिरी आणि हे चक्रफूल पण ऍड करूया आणि त्याच्यासोबत आपल्याला काजूचे काप ऍड करायचे आहेत, असे मी ना हाफ मध्ये कट करून घेते। काजू थोडेसे गोल्डन होईपर्यंत मी याला परतून घेते, गोल्डन कलर आले। आता आपण लगेच आहे ना या स्टेजला कांदा ऍड करूया आणि टोमॅटो ऍड करूया, मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आणि आता कांदा आणि टोमॅटो मध्ये आपण याच्यामध्ये मीठ थोडंसं ऍड करूया कारण ना मग कांदा आणि टोमॅटो लगेच शिजतो छान। मीठ ऍड करते, भात शिजताना त्याच्यामध्ये मीठ ऍड केलं तर त्याच्यामुळे कमी करते, छान आपण मिक्स करून घेऊया। मी ठेचलेलं अद्रक आणि लसूण आपण याच्यामध्ये ऍड करूया 1 चमचा। आता हे 1 ते 2 सेकंड परतून झाल्यानंतर आपण लगेच याच्यामध्ये मटर आणि गाजर आपण ऍड करतो, काय कच्च्या का घेतल्यात कारण जर तेलामध्ये फ्राय केलं ना तर त्याचा क्रंचीनेस खूप छान लागतो आणि जर आपण अशाच पाण्यात शिजून घेतल्या तर त्याला तितकी फारशी मजा येत नाही, त्याच्यामुळे करताना ही स्टेप नक्की करा। आणि आता ना आपण 5 मिनिटं एकदम लो फ्लेम करून याच्यावर आपण झाकण मारून ठेवायचं, म्हणजे काय होईल की आपल्या आपले जे मटर आहेत गाजर आहेत ते छान असे बऱ्यापैकी शिजतील। 5 ते 7 मिनिटं झालेत, आपण झाकण काढून घेऊया। आता तुम्ही बघताय आपल्याचा मटर पण छान शिजले आहेत, मिक्स करून घ्यायला ते साईडला थोडंसं करायचं आणि मध्ये आहे ना थोडंसं आपण पनीर ऍड करायचं। हे पनीर पण मी काही भाजून वगैरे नाही घेतले तेलामध्ये, असेच आपण कट करून जे आपल्याला ऍड करायचं ना तेव्हाच फ्रीजमधून काढायचं कारण ते बाहेर काढणं की नरम पूर्ण होतं आणि आपण जेव्हा बाजारातून मागतो त्यांच्याकडून डेअरीवाल्यांकडून तेव्हा एकदम फ्रेश पनीर द्या बोलायचं। मी त्याला परतून घेऊया आपण पनीरला आणि पनीर ऑप्शनल आहे, आपण पनीर नाही घेतलं ना तरी पण चालेल। आता आपण काय करायचं आहे ना पालकची प्युरी याच्यामध्ये ऍड करायची, छान असं मिक्स करून घेऊया हलक्या हाताने एकदम कारण पनीर पण येतं त्याच्यामध्ये। आणि गॅसचा फ्लेम इथे आपल्याला थोडासा मीडियम ठेवायचा आहे कारण पालक आपण कच्चंच घेतलं होतं ना तर पालक ते शिजायला पाहिजे त्यासाठी। तर मी हलक्या हाताने थोडंसं मिक्स करून घेतलं काय ना पालक शिजायला आपण 1 ते 2 मिनिटं घेऊया आणि याच्यावर छान असं झाकण ठेवूया म्हणजे आपण पालकाचा कच्चटपणा निघून जाईल आणि छान शिजेल। 2 ते 3 मिनिटं झालेत, आता आपण झाकण काढून घेऊया आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने मिक्स करून घेऊया। बघा थोडासा जो ओलसट पण होता ना तो थोडा कमी झाला म्हणजे थोडासा ड्राय झाला आपलं पालक। आता आपण थोडीशी हळद ऍड करतोय, सवीपुरतं मसाला आपल्याला ऍड करायचा नाहीये। आणि आता याच्यामध्ये ना या रेसिपीमध्ये आपल्याला 2 गोष्टी ऑप्शनल आहेत, एक तर हा बिर्याणी मसाला तुम्हाला हवाय तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलात तरी चालेल। आणि हे पनीर आहे ना ते पण ऑप्शनल आहे, पनीर आणि बिर्याणी मसाला हे ऑप्शनल आहे, बाकी सगळ्या गोष्टी घेणं गरजेचं आहे। मी थोडासा याच्यामध्ये ऍड करते टेस्ट येण्यासाठी
ओके, कारण आपण कोणताच मसाला इतर ऍड केलेला नाहीये, बरोबर? त्यासाठी आपण आता मिक्स करून घेऊया इकडे. आपली आता पूर्ण ही अशी ग्रेव्ही सगळी तयार आहे. आता आपण या स्टेजला याच्यामध्ये छान असा भात ऍड करू. आपल्या घरी माणसं केवढी आहेत ना, त्याप्रमाणे आपण ग्रेव्ही कमी जास्त करू शकतो. म्हणजे जो काही आपण जो ग्रेव्ही नाही बोलता येणार, जो काही आपण मसाला बनवलाय ना, तो आपण कमी जास्त करू. आणि आता याच्यामध्ये इतर भाज्या पण आपण ऍड करू शकतो. म्हणजे फरसबी झाली, फ्लॉवर झाला, मका झाला, मिक्स करून घेऊया. कमी रस्त्यामुळे काय होतंय की मला ना माझा हात जरा हलका हात करावा लागतोय. एकदम हलक्या हाताने छान असा ग्रीन कलर हळूहळू येताना आपल्याला दिसतोय. मित्रांनो, ग्रीन पुलाव आजपर्यंत कधीच नाही ना भाऊ, आपण कधीच नाही खाल्लं ना. पहिल्यांदा हॉटेलमध्ये पण नाही आणि असं घरी पण कधी आपण बनवलं नव्हतं. आणि सुगंध एक नंबर येतो. पालक आपल्याला थोडं जास्त, आपल्याला थोडं हेल्दी हवंय. अजून पालक आपण घेऊ शकतो, अजून आपल्याला डार्क कलर करत असेल. आणि आता ते पालक का घेतलं आपण, फूड कलर अजिबात नाही वापरायचं जेवणामध्ये. त्याने आपल्याला त्रास होऊ शकतो ना मित्रांनो. त्याच्यामुळे फूड कलर वगळता आपण हा ग्रीन कलर येण्यासाठी पालकाचा वापर केलाय. आता ना आपण मिक्सरमध्ये पालकची प्युरी केली होती ना, त्या मिक्सरला सगळं ग्रीन ग्रीन लागलं होतं. तर मी त्याच्यामध्ये काय केलं, थोडासा भात होता ना तो ह्याच्यामध्ये ऍड केला. छान असं आपण मिक्स करू, याच्यामध्ये ऍड करूया. ग्रीन पालक पनीर पुलाव तयार करून झालेला आहे. आता आपण शेवटची स्टेप करूया. याच्यामध्ये शेवटची स्टेप आहे ती म्हणजे एक चमचा तूप. याच्यामध्ये आपण एक चमचा तूप वरून ऍड करूया. आणि आपली रेसिपी आजची तयार आहे मित्रांनो. काहीतरी आज वेगळं खायला मिळणार आहे मित्रांनो. तुम्ही पण नक्की ट्राय करा, कारण मी खूप एक्सायटेड आहे. आणि एकदम सोपी आहे. तुम्ही बघितलीत किती वेळ लागला, एकदम थोडासाच वेळ लागतो आपल्याला करायला. आणि फार कमी इन्ग्रेडियंट्स आहेत. भाज्या मात्र आपल्याला ज्या ज्या पाहिजेत त्या आपण ह्याच्यामध्ये घेऊ शकतो. आता समोर माझ्या एकदम उत्सुक आहेत मंडळी खायला, म्हणजे भाऊ, त्याला मी सर्व्ह करते. आता मी ना भाऊला सर्व्ह केले. आता भाऊ मला सांगेल की कसं झालंय. ओके, हे घे, टेस्ट करून सांग. म्हणजे नॉनव्हेजच नाही मित्रांनो, ताई व्हेज पण खूप चांगल्या पद्धतीने करते. आणि असा असे पदार्थ आपल्या मराठी माणसांकडे फार कमी बनतात. सो टेस्ट करायला पण म्हणजे इतर पदार्थांपेक्षा वेगळं लागते. काहीतरी युनिक असं वाटतं आपण हॉटेलमध्ये आहोत आता सध्या तरी. सो मस्त याच्यामध्ये आपल्याला हेल्दी राहण्यासाठी पालक पण आहे, पनीर पण आहे, आणि काजू पण आहे, आणि इतर इन्ग्रेडियंट्स पण आहेत. सो एकदम टेस्टी झालेलं आहे. आणि म्हणजे आजारी पेशंट्स वगैरे आहेत त्यांना यांना कमी तेल वगैरे किंवा सॉफ्ट असं, त्यासाठी अतिशय उत्तम अशी रेसिपी आहे ही. तो तुम्ही पण नक्की करा आणि याचा आनंद घ्या. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथे संपवूया. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा कशी वाटली रेसिपी तुम्हाला. आणि माहिती आहे ना, मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. बेल बटन कसं दाबायचं तर हे तुम्हाला दाखवलं, त्याच्या हिशोबाने बेल बटन दाबा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि आमच्या इन्स्टा पेजला जर तुम्ही फॉलो नसेल केलं तर दोघांच्या इन्स्टा आयडीला फॉलो करा. लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.